अच्छा, या कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांचं मार्गदर्शन नुकतंच आपल्याला प्राप्त झालं ते भारत सरकारचे मंत्री, कोकणचे सुपुत्र आदरणीय नारायणराव राणे साहेब, माझे सहकारी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी, प्रसाद लाडजी, आमदार नितेश राणेजी, आमदार भाई गिरकरजी, त्याचप्रमाणे आमदार निरंजन डावखरेजी, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय राजन तेली, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी महोदया, सर्वच त्या ठिकाणी उपस्थित प्रमुख पदाधिकारी, लिंकवरनं जोडलेले सर्व प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या आमदारांनी स्थानिक विकास निधी देऊन रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोविड सेंटर सुरू केले आहेत. साधारण 3 तालुक्यातल्या 200 गावांना फायदा होईल अशा प्रकारे या कोविड सेंटर्सची रचना करण्यात आली आहे आणि यामुळे आरोग्य सेवा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याकरता एक मोठी मदत होणार आहे. खरं तर या संपूर्ण कोविडच्या काळामध्ये जवळजवळ गेले 2.5 वर्ष भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि लोकप्रतिनिधी हे लोकांची सेवा करतायत, लोकांकरता व्यवस्था उभ्या करतायत. कालही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोविड सेंटर असेल, पीडियाट्रिक कोविड सेंटर असेल, याचं उद्घाटन आपण केलं. आज सिंधुदुर्गमध्ये करतो आहोत आणि अगदी पॅन्डेमिकच्या सुरुवातीला ज्यावेळी कुठल्याही व्यवस्था नव्हत्या त्यावेळी माननीय राणे साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्यांदा टेस्टिंगच्या व्यवस्था आपण उभ्या केल्या आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांना कोविडच्या काळामध्ये उपचाराची व्यवस्था उभी झाली. खरंतर नुसते कोविड सेंटर्सच आपण उभे केले नाहीत तर मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून मानव संसाधन, मॅनपॉवर ही देखील आपण उपलब्ध करून दिली की ज्यातनं मोठ्या प्रमाणात लोकांची सेवा शुश्रूषा आपल्याला करता आली. या संपूर्ण काळामध्ये भारतीय जनता पक्षाने प्रशासनाला मदत होईल आणि शासकीय सेवांमध्ये भर पडेल, त्यांचा ताण कमी होईल असे विविध उपक्रम चालवले आणि मग कोविड सेंटर्सपासून तर लोकांना राशन देण्यापर्यंत या सगळ्या विविध बाबी या आपण सगळ्यांनी केल्या आणि मला असं वाटतं की आता कोविडच्या 2 वेव्ज येऊन गेल्या आहेत. तिसरी वेव येणार की नाही येणार याबद्दल जे तज्ज्ञ आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मतं आहेत, पण ते काही असलं तरी तयारीत राहणं सगळ्यात महत्वाचं असतं. शेवटी आपण जर कोविडला एक युद्ध समजलो तर कुठल्याही राष्ट्राला युद्ध हे कधीतरी लढावं लागतं, परंतु त्या युद्धाचा सराव त्यांचं सैन्य हे दरवर्षी वर्षातनं 2 करतं. प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण केली जाते आणि त्यातनं तो सराव केला जातो आणि म्हणूनच 30-40 वर्षानंतरही युद्ध झालं तरी सेना या तयार असतात. तशाच प्रकारे या कोविडच्या संदर्भात तिसरी वेव आली नाही तर अतिशय चांगलं, पण ती दुर्दैवाने जर आली तर त्याकरता आम्ही तयार असलो पाहिजे. या दृष्टीनं ह्या सगळ्या व्यवस्था ज्या उभ्या झाल्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. माननीय राणे साहेबांनी जो विषय या ठिकाणी सांगितला तो अत्यंत महत्वाचा आहे की एक पर्यटनाची मोठी अर्थव्यवस्था कोकणामध्ये आहे आणि या अर्थव्यवस्थेवर प्रचंड मोठा परिणाम कोविडचा या ठिकाणी होत असतो. त्यामुळे आपल्याला वॅक्सिनेशन मोठ्या प्रमाणात कसं करून घेता येईल हे बघावं लागेल. आज सुदैवाने माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सर्वात जास्त केंद्र सरकारने वॅक्सिन्स या महाराष्ट्राला दिल्या आणि त्यामुळे महाराष्ट्र वॅक्सिनेशनमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
आपल्या देशाने वॅक्सिनेशनचे नवीन रेकॉर्ड्स तयार केले आहेत. आपल्याला पहिल्या 10 कोटी करता 45 दिवस लागले, पण 50 कोटीवरनं 60 कोटीवर जायला केवळ 10 दिवस लागले. अशा प्रकारची आता स्पीड आणि असा वेग हा वॅक्सिनेशनमध्ये आपण घेतलाय आणि केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात हे वॅक्सिन्स संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात उपलब्ध करून दिल्यामुळे आज आपण वॅक्सिनेशन ऍक्सिलरेट करू शकलो आहे. मला असं वाटतं की येत्या काळामध्ये याचं ऍक्सिलरेशन अजून कसं करता येईल आणि जास्तीत जास्त वॅक्सिनेशन कसं करून घेता येईल हे जर आपण करू शकलो तर आतापर्यंतचा अनुभव असा आहे की 2 वॅक्सिन घेतलेल्या लोकांना इन्फेक्शन झालं, त्यातल्या काही लोकांना कोरोना झाला, पण यातल्या कोणालाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची गरज पडली नाही. एखाद्या कुठल्याही फ्लू सारखा आजारासारखा तो आजार आला आणि गेला, पण त्यांची परिस्थिती खराब झाली नाही, त्यांना कोणाला आयसीयू लागलं नाही, व्हेंटिलेटर लागलं नाही. त्यामुळे वॅक्सिनेशन हाच याच्यावरचा उपाय आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की अजूनपर्यंतच्या संशोधनामध्ये वॅक्सिन घेतल्यानंतर कोणताही साईड इफेक्ट हा आढळून आलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आता आपण सगळ्यांनी मिळून जे लोक राहिले आहेत, जे वॅक्सिनपासून दूर आहेत किंवा जे घाबरत आहेत किंवा ज्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे अशा लोकांना प्रेरित करून वॅक्सिनेशनचा ड्राईव्ह अजून वेगाने कसा करता येईल तो प्रयत्न केला पाहिजे. मी जिल्हाधिकाऱ्यांना आश्वस्त करू इच्छितो की आमची जी भारतीय जनता पक्षाची यंत्रणा आहे, आमचे आमदार खासदार आहेत, हे सगळे शासनाच्या या प्रयत्नांमध्ये जास्तीत जास्त मदत करतील, ते ऍक्सिलरेट करण्याचा प्रयत्न करतील. आम्ही देखील अनेक ठिकाणी आमचे त्या ठिकाणी CSR मधनं लसी मिळून आमचे कॅम्प्स घेतले. त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रयत्नामध्ये आम्ही हातभार लावण्याचाच प्रयत्न करतो आणि त्यातलंच एक महत्वाचं काम म्हणजे हे कोविड सेंटर्स आहेत. आणि म्हणून मी प्रवीण दरेकरजी असतील, प्रसाद लाडजी असतील, आमचे नितेश राणेजी असतील, भाई गिरकरजी असतील, त्यानंतर आपले निरंजन डावखरे असतील, रमेश दादा पाटील असतील, या सगळ्या आमदारांचा मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की यांनी कुठल्याही राजकारणाचा विचार न करता जनतेचा विचार करून या कोविड सेंटर्सला मदत केली, पैसा दिला आणि त्यातनं ते उभारले. आणि यातनं आज आपण एवढीच प्रार्थना करूया की कोणालाच कोविड सेंटरमध्ये येण्याची आवश्यकता पडू नये, पण जर कोणाला पडली तर तो व्यक्ती हा पूर्णपणे त्या ठिकाणून आरोग्य लाभ घेऊन बाहेर पडेल अशा शुभेच्छा आजच्या प्रसंगी देतो. आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो, आपलं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.